नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे विनीत भावसार आणि स्वागत करतो आपल्या सर्वांचा या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर तर आज आपण बघणार आहोत की वैद्यकीय परीक्षा म्हणजे ज्या मेडिकल एक्झाम आहेत त्या कशा होणार आहे त्यांवर आलेला आजचा सर्वात महत्त्वाचं अपडेट तर या अपडेटवर आज आपण एक छोटीशी चर्चा करणार आहोत हे अपडेट काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हाला माहितीच आहे विद्या की आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मोहन खामगावकर यांनी काही समित्यांची स्थापना केली होती आणि त्या समित्यांसोबत त्यांनी चर्चा केली होती आणि या चर्चेनुसार त्यांनी असा डिसिजन घेतला की ज्या पण काही वैद्यकीय परीक्षा आहे त्या थोड्याशा पुढे ढकलण्यात याव्या म्हणजे ज्या पण काही समजा ही कोरोनाची पार्श्वभूमी चालू आहे कोरोनाची जी पण काही सिच्युएशन चालू आहे या सिच्युएशन बघता त्यांनी सर्व परीक्षा या पुढे ढकललेल्या आहेत आणि या परीक्षांचे पुढील वेळापत्रक हे राज्य शासन प्रमुख प्राध्यापक पालक विद्यार्थी यांच्याशी सर्वांशी संवाद साधून सर्वांचे विचार विचारविनिमय घेऊन या पुढील वर्षांचे वेळापत्रक तुम्हाला लवकरच जाहीर करण्यात येईल तशी तुमचा ऑफिशियल वेबसाईटवर ते तुम्हाला कळवून देतील आणि यापुढे सर्वात आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट अशी की आपल्याच वैद्यकीय विभागातील काही विद्यार्थी काही होतकरू विद्यार्थी हे समाजाची मदत करत आहे त्या कोविड नाईन्टीनच्या जे पण काही रोगी आहे त्यांची सेवा करत आहे त्यांचे उपचार करण्यासाठी डॉक्टरांची मदत करत आहे तर असे काही विद्यार्थीसुद्धा बऱ्याच ठिकाणी अडकलेले आहे मग त्या विद्यार्थ्यांकडे आणि बाकी सर्व या सिच्युएशनकडे बघून त्यांनी वैद्यकीय विभागाच्या ज्या परीक्षा आहे त्या पुढे लोटलेल्या आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे की याबद्दल जे पण काही निर्णय आहे ते मेच्या अखेरपर्यंत किंवा पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला कळवण्यात येईल जसा काही निर्णय आला की लगेच मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अपडेट देऊन देईल तर विद्यार्थी मित्रांनो तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर समजा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याचा काही फायदा तुम्हाला झाला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तोपर्यंत धन्यवाद घरी राहा सुरक्षित रहा